ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. किल्ले रायगड. रायगड किल्ल्याचं पहिलं नाव होतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर आधी जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता आणि हा डोंगर महाराजांनी 15 मे 1656 ला जिंकून घेतला. 1656 ते 1670 म्हणजेच हा रायगड किल्ला बांधण्यासाठी लागलेला कालावधी. तब्बल 14 वर्ष रायगड किल्ला बांधण्यासाठी लागला. हा रायगड किल्ला हिरोजी इंदुलकर अशा जगातील सर्वश्रेष्ठ अभियंत्याने आपले घरदार गहाण ठेवून बांधला. या कातळामध्ये 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या, 350 इमारती बांधल्या, तर रायगड किल्ल्यावर 3500 लोकवस्ती होती. म्हणून असा किल्ला बांधल्यानंतर महाराज हिरोजींना म्हणाले, हिरोजी तुम्हाला काय पाहिजे ते मागा, आम्ही काहीही देण्यास तयार आहोत. पण हिरोजींनी महाराजांकडे एका पायरीवर स्वतःचे नाव लिहिण्याची अनुमती मागितली, कारण राजाच्या चरणाची धूळ त्या नावावर नेहमीच अभिषेक करत राहील. आपल्या राजाचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला. आज देखील आपण जर राजस्थानला गेलो तर तिथले गडकिल्ले शाबूत पाहायला मिळतात, तर महाराष्ट्रातले गडकिल्ले का नाहीत? कारण राजस्थानचे राजे इंग्रजांना शरणी गेले होते. आपले मराठे कोणासमोर झुकले नव्हते का वाकले नव्हते, म्हणून इंग्रजांनी मराठ्यांचा एकही किल्ला ठेवला नव्हता. 10 मे 1818 रायगड किल्ल्यावर तोफेचा मारा केला. रायगड किल्ल्यावरची सागाची लाकडं व मातीचे कौल ही संपूर्ण जळून गेली. रायगड किल्ला हा तब्बल 12 दिवस जळत राहिला. महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्यातल्या 6 राण्या रायगड किल्ल्यावर राहायच्या. राजांना 8 राण्या करायचं कारण काय होत? राजांनी 8 राण्या आवडीनिवडीसाठी नव्हत्या केल्या. महाराजांनी हे जे विवाह केले होते ते राज्य विस्ताराच्या भूमिकेतून केले होते, कारण शत्रू जर चालून आला तर आपण एकटे न पडत नातेवाईकही आपल्या मदतीसाठी यावेत, लढाईमध्ये रसद सर्व बाजूंनी प्राप्त व्हावी अशा दूरदृष्टीने राजे विचार करत होते. आपल्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला, तर 3 एप्रिल 1680 रायगडावर त्यांचं निधन झालं. राजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं. आज देखील 20 वर्ष आपले बालपणामध्येच निघून जातात. उरले किती? 30 वर्ष. 30 वर्षात आपण मनासारखं एक मोठं घर सुद्धा बांधू शकत नाही, आणि आपल्या राजाने काय केलं हे संपूर्ण जगाला माहीत आहे. म्हणूनच अंधार फार झाला की दिवा पाहिजे, आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊ महासाहेबांचा शिव्वा पाहिजे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.